मानकापूर कुस्ती मैदानात पैलवान प्रकाश नरुटेनी पैलवान भीमा कॅम्पनवरला एकेरी कस डावावर केले चितपट. मलकार सिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची मांदी आळी. निप्पाणी तालुक्यातील मानकापूर येथील श्री मलकार सिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती जंगी मैदानात पुरुष व मुलींच्या एकापेक्षा एक अशा रंगतदार कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत झालेल्या लक्षवेधी लढतीत व्यंकोबा तालमीचा पैलवान प्रकाश नरुटे यांनी बेळगाव दर्गा तालीमचा पैलवान भीमा कॅम्पनवर यास एकेरी कस डावावर चितपट करून चांदीचा गदेचा मानकरी ठरला. तर दोन क्रमांकाची कुस्ती गंगावस तालीमचा पैलवान इंद्रजित मोळे यांनी दुहेरी पट डावावर सांगलीच्या सागर दुईतोंडे यास आसमान दाखवले. तीन नंबरची कुस्ती ऋषिकेश चव्हाण व ऋतुराज मासाळ गंगावेस यांच्यात अटीतट्टीची झाली, मात्र अखेर ती बरोबरीत सोडविण्यात आली. मानकापूरचे प्रसाद सासणे यांनी स्थानिक मल्ल म्हणून उत्कृष्ट अशी कुस्ती करून चांदीचा गदीचा मानकरी ठरला. मुलींनीही एकापेक्षा एक अशा रंगतदार कुस्त्या करून कुस्तीप्रेमींकडून प्रतिसाद मिळविला. मुलींच्यात पायल हनबर, मानकापूरची प्रीती शेंडे, आर्या होनाळे, पूजा सासणे या मुलींनी विविध डावावर विजय मिळविला. सदरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आर वाय बिळगी यांच्या हस्ते मुलींच्या कुस्त्या लावण्यात आल्या. प्रारंभी या कुस्ती मैदानाचे उद्घाटन ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील म्हांकाळे, कैश बागवान, सुरेश पाटील, किरण कोळी, लक्ष्मण बन्ने यांच्या हस्ते व यात्रा कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल म्हांकाळे, उपाध्यक्ष जयपाल चौगुले, कार्याध्यक्ष अमोल करवते, खजिनदार मारुती बन्ने, सहखजिनदार बाबू कुंभार, सेक्रेटरी मुकुंद कुलकर्णी, सचिव अरियंत तेरदाळे, संयोजक प्रवीण गायकवाड, राजू कुंभार, अनिल आरगे, धनंजय चौगुले, प्रमोद शेवाळे, अभय चौगुले, विठ्ठल कटेकर, उत्तम बन्ने, प्रकाश कर्डे, ॲडव्होकेट संदीप बन्ने, युसुफ मुल्ला, सचिन सासणे, सचिन शिंदे, अजय पाटील यांच्यासह हनुमान तालीम मंडळाचे कार्यकर्ते व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.